नमस्कार, मी नंदिनी देशपांडे. प्रथम माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आता आपण बनवणार आहोत सोलकढी. तर सोलकढी करता सगळ्यात प्रथम लागतं म्हणजे ओला नारळ. तर आपण हा आता एक ओला नारळ खोवून घेतलेला आहे. तर आता आपण मिक्सरमधून ह्या ओल्या नारळाचं दूध काढायचं. सोलकढी ही ओल्या नारळातल्या दुधात बनवतात आणि मग ते ह्याच्यात मिक्सरमधनं फिरवून त्यात थोडं थोडं पाणी घालून गाळण्याने असं तो चौथा वर सगळा दाबून फक्त नारळाचं दूध आपण आता ह्याच्यात काढून घेणार आहोत. मग त्याच्यात नंतर आपण ह्याचं वाटण ते आपण नंतर बनवूयात. आधी आता आपण ह्या नारळाचं दूध काढून घेऊयात. आता आपलं असं हे नारळाचं दूध काढून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये एवढा आल्याचा तुकडा, अर्धी मिरची आणि तीनच लसणाच्या पाकळ्या आहेत हे वाटून घेऊन हेही परत आपण या गाळणीतनं असं चाळून घालणार आहे म्हणजे ते तोंडात येत नाही. त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यात आधीच थोडस चवीपुरतं मीठ घालून घेऊया. त्याच्यानंतर आपण हा घेतलेला आहे आमसुलाचं अगळ. तर हे सगळं झाल्यानंतर हे थोडं आपण असं पातळ करून घेतलेलं आहे. तर हे आमसुलाचं अगळ याच्यात नंतर घालायचं आणि याच्याकरता अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ती सुद्धा शक्यतो आपण गावरान घ्यायची म्हणजे त्याचा जो स्मेल असतो तो ह्याला लागतो. तर आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊन आपण त्याच्यात ह्याचा रस घालूया. आता आपण हे त्यातून आलं थोडस लसूण आणि अर्धीच हिरवी मिरची हे आपण मिक्सरमधनं काढलंय आणि हेही आपण आता यातून असं दाबून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात घालूया कोकमचं हे अगर, ते अंदाजानं घालायचं. आता ह्याला हा मस्त सोलकढीला रंग आलेला आहे आणि याच्यात आपल्याला साखर वगैरे काही घालावी लागत नाही कारण नारळाचं दूध हे गोडच असतं, त्यामुळे हे आपलं छान रंग आलेला आहे. आता याच्यात वरून कोथिंबीर अशी आता आपली ही मस्त सोलकढी तयार आहे. आपण ही अशी ही तशी पौष्टिक असते आणि ही पचन क्रियेला पण खूप छान असते अशी आता आपली ही मस्त सोलकढी तयार आहे.